तुम्हाला सगळ्यांचं इंग्लंड मध्ये स्वागत. आपल्या सगळ्यांचा मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलाय, जिथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील. आलो काही दुखलं खुपलं तर गाडी मध्ये व्यवस्थित फर्स्ट एड बॉक्स आहे. म्हणजे असं लागेल पिकेल इतकं ऍडव्हेंचर असणार आहे का आजी? हा घेते खोचून पदर पाय मी ठसक्यात घेते टिचून ग सेल्फी पाय मी तेच हाते. फोटो काढ ना. मी तर ते सेल्फी काढायच्या भानगडीतच पडत नाही. तसल्या फोटो मध्ये हात उगाच एवढाला दिसतो. काय एवढाला तर दिसणार ना तेवढाला. मी आहे अरे कोणा बरोबर तरी. तुला करते ना नंतर फोन. अहोच व्हायचं होतं अजून. ते अहोच व्हायचंय अजून. तुला एक सांगू, मला मैत्रिणीच नाहीये. पण तुम्ही फ्लर्ट करताय का? नाही ग, थोडस. काय झालं? तो बघ ना, चक्कर लाईन मारतोय माझ्यावर. तुम्ही ते मिनी शिडीला गेलते का कधी? नाही. बर, ते मिनी बालाजी. मिनी बालाजी तुम्ही म्हणताय ना, त्याप्रमाणे सगळी ट्रिप होणार नाहीये. आम्हाला एकत्र फिरायचं नाही. तुम्ही हट्टी आहात म्हणून मी चांगली प्लॅन केलेली ट्रिप अशी वाया जाऊ देणार नाहीये. मीही तितकाच हट्टी आहे. बघू कशी येत नाही मज्जा. थकतच नाही रे. तुझं आणि निखिलचं बरं चाललंय ना ग? माहित नाही, लग्न तर ठरलंय ना तुमचं. एकदा भेट ना त्या निखिलला. म्हणून मला लग्नच करायचं नव्हतं. आपण एका रूम मध्ये बसलेलो असतो आणि झपकन दिवे गेल्यावर कसं होतं ना, तसा अंधार झाला माझ्या आयुष्यात. त्यानं जे केलं त्याचा दोष तू स्वतःवर कसा घेतेस? कधी कधी बंधनं आपणच आपल्यावर घालून घेतलेली असतात. उजळली नाती आणि तुटल्या चौकट, हसऱ्या वाटा तू घेना सोबती. बाबा कायम म्हणायचा, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. अलविदा 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 अलविदा. ए निर्मला, स्मॉल नाही मला बाई त्यातलं काही कळत नाही. पण आमचे साहेब ते काय ते 90 का काय ते पितात ते द्या. खेळू झिम्मा ग झिम्मा.